आज आपल्याला शेवग्याच्या शेंगांचा पराठा बनवायचा आहे. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा कापून त्यावरचे शिरा काढून कुकरमध्ये टाकून दीड ग्लास पाणी हळद मीठ टाकून 6 ते 7 शिट्या करून घ्यायचे. त्यानंतर कुकर थंड झाला की पाहून घ्यायच्या शेंगा शिजल्यात की नाही. व्यवस्थित शिजलेल्या शेंगा कृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेवग्याच्या शेंगांचा गर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मावेल एवढंच गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. मग हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड, चवीनुसार मीठ, अल्ल लसूण, हिरवी मिरचीचं वाटण, ओवा, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मावेल एवढंच गव्हाचं पीठ टाकून आपल्याला व्यवस्थित एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं हातावरती तेल घेऊन पिठाचा गोळा अगदी व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित परत एकजीव करून कृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि तव्यावरती दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित आपल्याला तुपाच्या साह्याने किंवा तेलाच्या साह्याने पराठा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा पराठा तयार झालेला आहे.